स्मार्ट स्टडी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण कॉम्प्युटर टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट एग्जामचे स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग घेणार आहोत. कॉम्प्युटर टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट एग्जामचे स्ट्रक्चर दिलेले आहे. स्ट्रक्चरची संपूर्ण माहिती व बिझनेस लेटरचे फॉर्मॅटिंग पाहण्यासाठी वरील आय बटनावर क्लिक करा. तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक देत आहे, ते व्हिडिओ पहावेत. टायपिंग एग्जाममध्ये क्वेश्चन हे डाव्या बाजूस दिलेले असेल व आन्सर हे उजव्या बाजूस टाईप करायचे आहे. सर्वप्रथम स्टेटमेंट ज्या सेलमध्ये टाईप झालेले आहे त्या सेलवर क्लिक केल्यावर B3 आन्सर शीटमध्ये सुद्धा त्या सेलवर टाईप करायचे आहे. टाईप करून झाल्यानंतर फिगर्स इन रुपीज हे कायम B4 मध्ये टाईप करायचे आहे. स्टेटमेंट सोडून टाईप झाल्यानंतर फिगर्स हे B4 मध्ये टाईप करून घ्या. खालील सेलमध्ये टाईप करण्यासाठी एंटर कीचा वापर करावा. नेक्स्ट सेलमध्ये टाईप करण्यासाठी टॅब कीचा वापर करावा. आवश्यक त्या ठिकाणी एंटर हे टाईप करताना सोडावे. मे, नोव्हेंबर, डिसेंबर टाईप करून घ्यावे. या स्टेटमेंट मध्ये सिरियल नंबर हे फिल कमांडचा वापर करून टाईप करायचे आहे. त्याचे प्रात्यक्षिक आपण येथे देत आहोत. प्रथम एक टाईप करून घ्यावे व दुसऱ्या सेलवर क्लिक करा. त्यानंतर एक वर परत क्लिक करून होम मध्ये फिल कमांड मध्ये सिरीज वर क्लिक करा. त्यानंतर सिरीज इन मध्ये कॉलम आणि क्वेश्चन मध्ये दिलेले सिरियल नंबर टाइप करून घ्या. त्यानंतर ओके वर क्लिक करा. अशा पद्धतीने सिरियल नंबर इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर सर्व स्टेटमेंट टाइप करून घ्यावे. अमाउंट टाकत असताना न्यूमेरिकल कीपॅडचा वापर करावा. स्वल्पविराम पूर्णविराम देण्यासाठी कोणत्याही फॉर्मॅटिंग टूलचा वापर करू नये. स्टेटमेंट टाईप करत असताना काही चूक झाली असल्यास ती विद्यार्थी दुरुस्त करू शकतो. अशा पद्धतीने आपले पूर्ण स्टेटमेंट टाईप करून घ्या. त्यानंतर फॉर्मॅटिंग चालू करा. प्रथम बीची विड्थ कमी जास्त करून घ्या. त्यानंतर सीची विड्थ, त्यानंतर डीची विड्थ ही कायम कमी करायची असते. त्यानंतर ई, एफ, जी, एच या चारही कॉलमला सिलेक्ट करून त्यांची विड्थ एक समान करून. विड्थ समान करत असताना ज्या शब्दाची साईज सर्वात जास्त आहे त्या शब्दाची विड्थ चेंज करावी. त्यानंतर स्टेटमेंट शोईंगला सिलेक्ट करून जिथून स्टेटमेंट चालू झाले आहे ते संपेपर्यंत सिलेक्ट करून त्याला बोल्ड, अंडरलाईन आणि फॉन्ट साईज 16 करायचे आहे. आणि त्यास मर्ज अँड सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे आहे. त्यानंतर फिगर्स इन ला सिलेक्ट करून जिथून स्टेटमेंट चालू झाले आहे व संपले आहे तिथे म्हणतो सिलेक्ट करून त्याला मर्ज अँड सेंटरमध्ये मर्ज अक्रॉस व राईट अलाइनमेंट द्यायचे आहे. त्यानंतर सिरियल नंबर सिलेक्ट करून सिरियल नंबर व त्याखालील सेल सिलेक्ट करून बोल्ड मर्ज व मर्ज अँड सेंटर. त्यानंतर नेम ऑफ पर्टिक्युलर्सला सिलेक्ट करून त्या समोरील दोन सेल सिलेक्ट करून बोल्ड मर्ज अँड सेंटर अप्लाय करावं. त्यानंतर समर
आणि नेक्स्ट सेल सिलेक्ट करून बोल्ड आणि मर्जिन सेंटर स्टाईल अप्लाय करायचे आहे. त्याचप्रमाणे विंटरला सिलेक्ट करून बोल्ड मर्ज अँड सेंटर स्टाईल अप्लाय करायचे आहे. त्यानंतर एप्रिल मे नोव्हेंबर डिसेंबर सिलेक्ट करून बोल्ड व सेंटर स्टाईल अप्लाय करून घ्यावी. त्यानंतर सिरियल नंबरला सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. त्यानंतर नेम ऑफ पर्टिक्युलर्सला सिलेक्ट करून एक इंडेंटनं इंडेंट वाढवायचं आहे. त्यानंतर डॉटला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. त्यानंतर फॉर्मॅटिंगला सिरियल पर्टिक्युलर्स समर विंटर सिलेक्ट करून त्याला त्यास ऑल बॉर्डर अप्लाय करावी. त्यानंतर खालील सर्व तक्ता सिलेक्ट करून त्याला आउटसाइड बॉर्डर अप्लाय करायची आहे. काही कारणास्तव स्टेटमेंट पूर्ण दिसत नसेल त्यावेळेस झूम कमी जास्त केले तर पेपरला चालते. आउटसाइड बॉर्डर अप्लाय करावी. त्यानंतर पर्टिक्युलर्स व कॉलन सिलेक्ट करून त्यास सुद्धा आउटसाइड बॉर्डर अप्लाय करावी. त्या पुढील तक्त्याला सिलेक्ट करून बॉर्डर्समधून मोअर व्हर्टिकल बॉर्डरला क्लिक करून अप्लाय करावी. फोर्टी वर्ड्स एक्झाममध्ये या स्टेटमेंट्समध्ये काही क्वेश्चन असणार आहे. त्या क्वेश्चनचे आन्सर हे दिलेल्या सेलमध्ये काढायचे असणार आहे. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द एवरेज ऑफ कॉलम ए अँड शो द आन्सर इन सेल 18. सेल 18 मध्ये ई सेलचं ॲव्हरेज अमाऊंट शो करायचे आहे. शो करण्यासाठी फॉर्म्युलाजमध्ये ऑटोसममध्ये ॲव्हरेज कमांडचा वापर करावा. काही कारणाने जर सेल सिलेक्ट झाली नसेल तर दोन कंसांच्या मध्ये डबल क्लिक करून वरून खाली सिलेक्ट करून एंटर कीचा वापर करावा. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व सेलमध्ये ॲव्हरेज सम मॅक्सिमम मिनिमम काढून झाल्यानंतर आन्सर सिलेक्ट करून त्यास ऑल बॉर्डर स्टाईल अप्लाय करावी. स्टेटमेंट शोईंग पासून सर्व तक्ता सिलेक्ट करून त्यास मिडल अलाइनमेंट अप्लाय करावे. फॉर्मॅट टॅबचा वापर करून रो हाईट 25 करायची आहे. अशा पद्धतीने आपले स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग संपूर्ण झाले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कॅम्प्युटर टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिटचे पर्सनल लेटर आणि स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंगचे व्हिडिओ लवकरात लवकर टाकणार आहोत. तरी या व्हिडिओमध्ये काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा. असे टायपिंग व स्मार्ट नॉलेजचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा अँड शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.